संघाकडून मैदानाच्या आतमध्ये उतरले. 63 धावांचं लक्ष्य कोपरवली इलेव्हन, कोपरवली संघाचा विचार केला तर वहाड रजनी अगदी पाहायला गेलं तर त्यांच्या इलाक्यामध्ये जाऊन मात्र पाहायला गेलं तर आगाच केलाय या टीमनं आणि त्यांच्या समवेतच खेळायचं आहे. मिथून मात्र सज्ज होईल. पहिलं षटक समोर मात्र ऋषी नाईक आणि प्रदीप मुंबईकर ही जोडी पाहायला गेलं तर यंदाच्या हंगामामध्ये दोघंही फलंदाज फॉर्म मध्ये आहेत. खास करून ऋषी नाईकचा फॉर्म मात्र सातत्यानं प्रत्येक मैदानामध्ये ज्या ज्या वेळेस मात्र वोडाफोन वहाळ संघ संकटामध्ये असो त्यावेळी ऋषी नाईकची खेळी फार निर्णायक असते आणि कोण विसरणार भंगारपाडा रजनीमधील ती मॅच ज्या ठिकाणी मात्र दर्जेदार इनिंग साकारली होती ऋषी नाईकनं आपल्या टीमला विजय मिळून दिला होता. अगदी दोन बॉलमध्ये 13 धावांची आवश्यकता असताना ती मॅच जिंकली होती आणि जल्लोष पाहायला मिळाला होता. रजनी स्पर्धेमध्ये नेहमी सातत्यानं चांगला परफॉर्मन्स राहिलाय. सगळ्यात विस्फोटक फलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. त्याच्या समवेत प्रदीप मुंबईकर अदई सर्कलची संपूर्ण दिवस मला आठवतो. प्रदीप मुंबईकरनं अक्षरशः गाजवला होता. राजीव गांधीच्या मैदानावर मात्र ती स्पर्धा नॉन स्ट्राईक एंडला तो खेळतोय. पाहायला गेलं तर अनऑर्थोडॉक्स पद्धतीच्या फटक्यांनी मात्र परेशान केलं होतं प्रत्येक गोलंदाजाला. या फलंदाजाला कांचन गोलंदाजी कशी टाकायची हे सगळे गोलंदाज मी पाहिले होते. अगदी प्रमुख गोलंदाज प्रत्येक संघामधील घाबरत होते या फलंदाजाला गोलंदाजी करणं. त्यामुळे फार जबरदस्त मॅच तुम्हाला पाहायला मिळेल कारण समोर मात्र ताकदवान गोलंदाज. पहिला बॉल इथे मात्र पहिल्याच बॉलवर काय घडतंय नाट्य घडते त्या ठिकाणी. ऋषी नाईक एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला होता परंतु मात्र त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. स्टंपला चाटून चेंडू चाललाय आणि इथे मात्र पहिल्याच बॉलवर धाबेदण आणले असतील वोडाफोन वहाळ संघाचे. फलंदाज बाद होतोय ऋषी नाईक. अरे क्यू मारने का नहीं, अरे होगी तेरी दांडी गुल, मेरा साहेब पावरफुल, होगी तेरी दांडी गुल, हाँ मेरा साहेब पावरफुल. पहिल्याच बॉलवर मात्र मोठा अडथळा दूर सारलाय मिथून मात्र या गोलंदाजांना. ऋषी नाईकला शून्यावर बाद करणं जवळजवळ अर्धी लढाई जिंकण्यासारखं आहे. चांगली बॅटिंग करावी लागेल. प्रदीप मुंबईकर आकाश गरत दोन्ही खेळाडू क्षमतेनं भरलेलं जरूर आहेत परंतु इथे मात्र सावरावं लागेल. हा बसलेला पहिल्याच बॉलवर धक्का या धक्क्यामधून कसं बसं सावरावं लागेल. चांगली पार्टनरशिप रचावी लागेल आणि या दोन खेळाडूंवर बरंच काही निर्भर असेल आता या मॅचमध्ये कारण सेनापती बाद झाल्यानंतर लढावं लागेल. गोलंदाजी चांगली होते मिथून मात्रेची. टप्पा पडल्यानंतर मात्र अतिशय वेगानं बॉल जातात यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता. सुरुवात चांगली झाली आहे. कोपरवली इलेव्हन कोपरवली टीमनं मात्र अरार रजनी वहाळ समीरजी पाटील यांचं आयोजन अमरजी पाटील यांचं आयोजन ती स्पर्धा मात्र जिंकली आणि चांगला आगाज सुद्धा केला मित्र म्हणजे नाईट स्पर्धेमध्ये. उसरली नाईट जर आपण पाहिली 2 वर्षापूर्वी तर तीही स्पर्धा मात्र या टीमने जिंकली होती. लाईक बिफोर द विकेट इथे मात्र अजून एक धक्का सोसावा लागेल टीम वोडाफोन वहाळ संघाला. पायतीत पकडलं जातं यष्ट्यांच्या मधोमध. इट्स अ बिग विकेट. आकाश गरत बॅक टू द पवेलियन. आरंभालाच माशी शिंकले पाहायला गेलं तर शून्यावर 2 विकेट
कारनामा केलाय मेथून मात्रेची मात्र भेदकता पाहायला मिळते. अक्षरशः दहशत माजवले आता मात्र मैदानावर. वडापण वहाळ संघासाठी 63 धावा, तशा पाहायला गेलं तर चेसेबल सुद्धा आहेत, परंतु हे अंतर आता मात्र खूप वाटावं लागले, कारण पहिल्या 3 बॉलवर एकही धाव नाही. दोनही फलंदाज ज्यांच्यावर बराच निर्भर असतो हा संघ, ऋषी नाईक आणि आकाश गरद, दोघही शून्यावर बाद झालेत. सुदेश साळुंके मैदानामध्ये आलाय. दांडी गोल, काय गोलंदाजी होत्या, जबरदस्त. यावेळेस मात्र तिसरा धक्का दिलाय वडापण वहाळ संघाला, यष्ट्या उद्ध्वस्त केल्या त्रिफळाची, यावेळेस मात्र चितपट करून टाकलाय मिथून मात्र या गोलंदाजांना. शून्यावर तिसरा धक्का. मिथुन मात्रेच्या या वेगवान गोलंदाजी समोर, या भन्नाट स्पेल समोर मात्र हतबल झालेत वडापण वहाळ संघाचे फलंदाज. 3 फलंदाजांना मात्र परतवलं जात आहे. 2 क्लीन बोल्ड, 1 लेग बिफोर द विकेट, म्हणजे कशा पद्धतीने विकेट्स मिळवल्यात दर्जेदार गोलंदाजी. यावेळेस मात्र हा फटका फसलाय, चेंडू स्ट्रेट टू द फिल्डर, विकेट हॅट्रिक नोंदवली जात आहे. हा कारनामा मात्र या मैदानावर केला जातोय मिथुन मात्रे, कोप्रोली संघाचा गोलंदाज. आज मात्र इतिहास रचण्याच्या मार्गावर असेल चौथा धक्का. 0 या धावसंख्येवर वडापण वहाळ संघाची मात्र वाताहात, इथे मात्र दयनीय अवस्था म्हणूया आपण. उपसरपंच चषक ठेवलाय पारगाव गावान भारी, उपसरपंच चषक ठेवलाय पारगाव गावान भारी. लोक हौसेन जमतान सारी ही बघाया क्रिकेटची दुनियादारी, लोक हौसेन जमतान सारी ही बघाया क्रिकेटची दुनियादारी. 5 चेंडू मात्र निर्धाव काढलेत आणि खास करून 4 फलंदाजांना बाद केलंय. कोणी टाकतं का असं षटक, परंतु इथे मात्र कारनामा केलाय मिथुन मात्र या गोलंदाजांना. बिपिन पावशे सुद्धा 0 उलवान ओड प्रीमियर लीग मध्ये मात्र दमदार परफॉर्मन्स दिला होता बिपिन पावशेंना आपल्या फलंदाजी मधून. आकाश गरज, सुदेश साळुंके सगळे दर्जेदार बॅट्समन यावेळेस मात्र बाद केला अगदी पहिल्याच ओव्हर मध्ये. या सामन्याचा निकाल काय असेल हे मात्र दाखवलंय मिथुन मात्रेना. इथे मॅडन ओव्हर होणार का, निर्धाव षटक, आणि तेही आतापर्यंत जर विचार केला तर 4 विकेट्स. काय गोलंदाजी आहे इथे मात्र, गोलंदाजी वर्षानुवर्ष लक्षात ठेवली जाईल मिथुन मात्रेची. आकाश कातकरी येतोय यावेळेस मात्र. हा बॉल बॅटला साठून चेंडू फाईन लेगच्या दिशेने जातोय. पहिली रन सुटकेचा निश्वास टाकला असेल वहाळ संघाच्या पाठीराख्यांना. मॅडन ओव्हर जरी झाली नसली, 2 धावा जरी आल्या असल्या, तरी प्रेक्षकांना विनंती आहे जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. 4 विकेट